Hi friends, me Yogesh Lad. Welcome to my vlog. आणि आज तर मी अचानक म्हणजे माझ्या मित्रांना म्हणजे त्याचं भाडं होतं. भाडं पण नाही बोलताय ना, कारण की त्याची आत्या तिच्या गावी तो चाललाय. तर त्या गावी ना पालखी असते दरवर्षी. तर त्या पालखीला जाण्यासाठीच तो मला बोलला की तू पण येतोस तर हे ब्लॉग बनवायला भेटेल. आणि असं बोलल्यानंतर मी कशाला चान्स तोडीन तो आला. सो मी पण लगेच रेडी झालो, बॅग पॅक केली अँड निघालो. आता आम्ही पेनला पोचलो आहे, थोड्या वेळात पोचू. आणि सकाळी आय थिंक 10 वाजेपर्यंत आम्ही तिकडे पोचू. त्याच्यानंतर फ्रेश होऊन मग मंदिरात जेवण असेल तिकडून जेवून मग उद्या एवढा प्रोग्राम. उद्या गोंधळ असेल, म्हणजे सॉरी आज गोंधळ असेल. तर बघूया, दोन ब्लॉग बनवणार आहेत आजच्या दिवसाचा आणि उद्याच्या दिवसाचा. तर म्हणजे ब्लॉग पण थोडे वाढतील आणि मजा पण येईल वेगवेगळं दाखवायला, आरामात सगळं नीट दाखवायला. तर गुड बाय. सो आत्ताच आम्ही माणगाव बस डेपोजवळ पोचलो आहे. आणि मगाशी तुम्ही बघितलात आमच्या या गाडीचा टायर पंक्चर झालेला. आता तो केला आहे ठीक. आता केळशीपर्यंत आम्ही नीट पोचू. ट्रॅव्हलिंगचा पार्ट जास्त नाही घेतला मी. आता याच्या पुढे सगळं आपण पालखी आणि गोंधळ त्या रिलेटेडच दाखवीन. ॲक्च्युली आंबेचा हा वाला ब्रिज तुटला आहे ना, तिकडे काम चालू आहे. दॅट्स वाय ही जेटी परत चालू केली आहे. आणि ही जेटी पूर्णपणे फ्री आहे, कोणत्याच प्रकारचे चार्जेस नाही घेत ही लोक या साईडहून त्या साईडला जायला. आपण तिकडे जाणार आहोत. आता 15-20 मिनिटं झाले आम्ही इथे आलो आहे. आणि आत्ताच आम्ही आंघोळी करून एकदम फ्रेश झालो आहे. तर याच्या पुढचा प्लॅन असा आहे की डायरेक्ट आता जेवायला जायचं आहे मंदिरात. मग तिकडून आल्यानंतर फिरायला समथिंग 3 वाजता आम्ही लोक सगळी लोक बाहेर फिरायला जाणार आहोत. कड्यावरचं गणपती असं इकडचं फेमस लोकेशन आहे. मी याच्या आधी पण तिकडे जाऊन आलो आहे, पण मला ब्लॉग तर तेव्हा मी करत नव्हतो, बट आत्ता करतोय. सो मी ते पण तुम्हाला दाखवीन. आता आम्ही महालक्ष्मी मंदिरात चाललो जेवायला. प्रसाद असतो तिकडे, तिकडे दिसणार नाही तुम्हाला, जाऊन दाखवतो. देवीचं केस आहे इथे असं बोललं जातं. देवीचा अंगठा आहे इथे. आणि हे देवीचा पाऊल. लक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि दरवर्षी अशीच गर्दी असते. ही इथं कमी गर्दी आहे, बट दरवर्षी याहून जास्त गर्दी असते. अँड हे प्रसादासाठी स्पेशली माणसं पुण्याहून मुंबईहून सगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. सो एक आउट बिना चपलीचे ऊन जाम चटके लागत आहेत.
आणि आम्ही डायरेक्टली मध्ये घुसलो. ऍक्च्युली अशी या गावात दरवर्षी महालक्ष्मी देवीची यात्रा होते. यात्रेत ती पालखी खांद्यावरती उचलली जाते आणि अंदाजे या पालखीचं वजन 200 किलोच्या आसपास आहे. आणि जेव्हा भक्त ही पालखी उचलतात तेव्हा 4 माणसं या पालखीवरती उभे राहतात. हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. देवीचा जो महाप्रसाद आहे त्यासाठी सगळी गर्दी जमली आहे, बघू शकता. आणि जो आज मध्यरात्री जो गोंधळ होणार आहे तो या भागात होणार आहे, त्याचं पण थोडं वैशिष्ट्य आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन. हे देवीचा प्रसाद आहे, ताक, भात, डाळ, भाजी, 2 भाज्या असतात, लोणचं आणि हे पण आहे जिलेबी. बट मला स्वीट आवडत नाही म्हणून मी घेतली नाही. नाही, ओके, मला नाही आवडत. आणि इथे ॲक्च्युली 2 व्हरायटीज आहेत, मीन्स तुम्ही ताक हातात घेऊन जेवू शकता किंवा केळीच्या पानावरती बसून तिकडे जेवू शकता, हे तुमच्याकडे ऑप्शन असतात. तर 1-2 तास चांगले एकदम कडकवाली झोप काढले आणि आता जस्ट गरे खाल्ले, कोकणात आलात आणि तुम्ही फणसाची गरे नाही खाल्ले तर काहीच मजा नाही केली असं बोललं तर काहीच हरकत नाही. तर मी ॲक्च्युली पण माझ्याकडनं चूक झाली, पहिलं पाणी प्यायचं होतं बट मी विसरलो आणि पहिले गरे खातले आणि आता लागले ताण. पण फणसाचे गरे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नाही शकत असं बोललं जातं, तर त्यामुळे मला कंट्रोल ठेवावा लागेल. आणि आता आम्ही थोड्या वेळात सगळे आता निघतोय दर्शनाला. कडेवाचा गणपती हा आमचा पहिला स्पॉट आहे, सो आम्ही आता तिकडे चाललो आहे सगळे. तर बघूया काय मजा करता येते. आय ला न्यू शूज. लक्ष्मी देवी केळशी या गावातच हा एक दर्गा आहे, हजर पीर याकूब बाबा असं बोललं जातं की हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. आणि तिथे असं लिहिलेलं पण आहे. दुर्गादेवी देवस्थान अंचळे. परशुराम देव. सो आता आम्ही दुर्गादेवीचं दर्शन केलेलंच आहे. आता आम्ही कड्यावरचे गणपती बाप्पा यांचं दर्शन करायला सगळेजण चाललोय. आम्ही जस्ट पोहोचलोय आणि तिकडे आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. सो अविनाश मांजरेकर हा गाडीचा टायर चेंज करत आहे. अतिशय सुंदर असा हा मंदिर. गणपती मंदिराच्याच बाजूला शिव मंदिर आहे आणि इकडनं हा खालचा व्ह्यू खूप भारी दिसतो.
मधून थेट थोडं पुढे चालत आलात ना तर तुम्हाला इथे तलाव दिसेल छोटासा आणि यात कासव आहेत. एक गँग इकडे टायर चेंज करते. ही लेडीज गँग गणपतीचा पहिला पाऊल जे उठलेलं आहे इथे ते बघायला चाललेत. आणि मी याच्या आधी हे बघितलंय माझ्या ते लक्षात होतं तर आता आम्ही तिकडे चाललोय. सो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत गणपतीचा पहिला पाऊल बघायला. तसंच आपण थोडं पुढे पण जाऊ तिकडे पण काय आहे ते बघूया. भाऊ काय नजारा वाटतोय. तुम्हाला दिसतंय हे सगळे नारळाची झाडं, हे मंदिर आणि मागे तो पूल अँड ऑल. खूप भारी वाटतंय. तर तुम्ही बघू शकता हे आहे गणपतीचं पहिलं पाऊल. बाप्पाचे पाय, बाप्पाचे पाय, बाप्पाचे पाय, दलाली दला, दलाली दला, दलाली दला, बाप्पाचे पाय पकडा. अरे वा 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 वा, अरे वा. एका साईडला सूर्य मावळतोय तर एका साईडला चंद्र वरती येतोय. सही आहे. सकाळचे 1 वाजलेत आणि आता ढोल आलेले आहेत. तसंच आता 2 वाजल्यापासून गोंधळाला सुरुवात होईल. सर्वामुखी जगदंबे काउदो गणेश देवा गोंधळाची आले रंगो करून आपल्या शंकर केले. सांगोबाला गोंधळ गला, सांगोबाला गोंधळ गला, तर मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, महालक्ष्मी रथयात्रा ब्लॉग 2 लवकरच येत आहे तर तोही बघायला विसरू नका.